अखिल भारतीय आयुर्वेद योग आणि प्राकृतिक चिकित्सा संस्थेच्या हॉस्पिटलाचं बुनियादी फातर मंगळाराक धारगळे केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नायक हांच्या हस्तुकी बसयलो. या सुवाळ्याक भलायकी मंत्री विश्वजीत राणे, पर्यटन मंत्री बाबू आजगांवकार, राज्यसभा खासदार आणि गोंय भाजपा अध्यक्ष विनय तेंडुलकार, दयानंद सोपटे, जिल्हा परिषदेचे वांगडी, सरपंच तसेच हेर मानेस्त हजर आशिल्ले. ह्या हॉस्पिटलांत आयुर्वेद, योग आणि नॅचरोपथी हे तीन फाटी चलतले. ते भायर संशोधन केंद्र, पदव्युत्तर विद्यार्थ्यां खातीर आयुर्वेदाची कॉलेज आसतली अशें केंद्रीय आयुष राज्य मंत्री श्रीपाद नायक हांणी ह्या वेळार उलयतना सांगलें. तीन स्ट्रीमी चलतो, एक म्हणजे आयुर्वेदा, ह्या आयुर्वेदाचे 100 बेडाचे हॉस्पिटल आसतले, ओपीडी आसतली, त्याच बरोबर रिसर्च सेंटर आसा आयुर्वेदा, कारण आमकां समुद्र लागीं आसा, आमकां वेस्टर्न घाट लागीं आसा, हांगा तरेतरेच्यो वनस्पती, ही परशुरामाची भूमी आसा. म्हाका दिसता ज्या जाग्यार खंयच कांय जे कितें आसा ताजे पेक्षा डॉबरां दिन हांगा खुबश्यो गोश्टी आमकां मेळटल्यो. त्यामुळे रिसर्च हो महत्वाचो, हातूंतल्यान हांगसरल्यान जे रिसर्च जातले ते संपूर्ण जगाक आमी ते दिवंक शकतले. समुद्राच्यो कांय वनस्पती आसा ताजेरय हांगा रिसर्च जातले. त्याच बरोबर हांगा जवळ जवळ पोस्ट ग्रेज्युएट भुरग्यां खातीर कॉलेज आसतली आयुर्वेदाची, आनी त्याच बरोबर योगाचे आणि नॅचरोपथी. नॅचरोपथी एक आमची पॅथी, जसं आयुर्वेद आसा त्या पद्धतीन आमची पद्धती ती ड्रगलेस, म्हणजे ताका वखद अजिबात ना. वखद घेनासतना मनीस कसो हातून बरो जाता असे एक एक्सपेरिमेंट सगळे काम आमकां ह्याच्या फुडें पळोवंक मेळटले. आणि त्यामुळे योगा आणि नॅचरोपथी जी सांगड जर घातली जर आमकां केन्ना तरी वखद केन्ना घेवंक पडचीच ना अशे तरेचो अनुभव ह्या सगळ्या माध्यमातून आमकां येला. धारगळ येवपी ह्या प्रकल्पाचो फकत उपचारा खातीर वा शिक्षणा खातीरूच फायदो जावचो ना, जाल्यार मेडिकल टुरिझम वा वैजकी पर्यटनाक वाव मेळटलो आनी ताचो व्हड फायदो गोंयाक जातलो अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी ह्या वेळार सांगलें. आयज ह्या परिसरांत जो प्रकल्पाची आयज भुमीपुजन जी केल्ली आसा, त्या प्रकल्पाचो फक्त ट्रिटमेंट दिवपाक म्हणून फायदो जावचो ना, कांय शिक्षण दिवपाक म्हणूनच फायदो जावचो ना, पूण त्याच बरोबर जगा वयले सगळे ट्युरिस्ट जे आमी येतात, तुमकां एक एग्जाम्पल दिवंक सोदता की आयज आमच्याच देशांत ह्या तरेची ट्रिटमेंट घेवपाक, ह्या तरेचे नॅचरोपथीचे ट्रिटमेंट असून दी काय वेगवेगळे आयुर्वेदीक ट्रिटमेंट घेवपाक लोक केरला वयतात, लोक बेंगलोर वयतात आनी लाखांनी रुपया खर्च करतात ते ट्रिटमेंट घेवपाक. आनी ह्या तरेची संस्था जर गोंया राज्यांत आयली आनी जे आयज भुमीपुजन आयज जाल्ले आसा आणि ह्या कार्यालयाचे सचिव श्री कोटेजान सांगले की 1.5 वर्सां भितर हे फर्स्ट फेज उभे जातले, 300 कोटीचो खर्च श्री श्रीपाद नायकजीन केल्लो आसा आणि त्यांच्या माध्यमातल्यान हे पैसे गोंय राज्यात येतात. आणि जेन्ना मेडिकल ट्युरिझमचा उल्लेख केला वयता, हे मेडिकल ट्युरिझम म्हणता की ह्या माध्यमातल्यानूच सुरू जाता आणि ह्या माध्यमातूनच सुरू जातले. आणि हे पेडण्याचा परिसर जो हा, म्हाका दिसता की त्यांच्या माध्यमातल्यान देवान त्यांना ह्या तरेचे नेतृत्व दिला की ह्या परिसर सुधारपाक आणि ह्या तरेचे परिसरात ह्या तरेची त्याची सोय झाल्यास भायले लोक हांगा येतले ट्रिटमेंट घेऊपाक आणि हेजो फायदो ह्या पूर्ण परिसर आणि अख्ख्या गोयात आमच्या गोयच्या जनतेक बी जातलो. अशे तरेचे हॉस्पिटल उत्तर गोयात हाडून आयुष मंत्री श्रीपाद नायक हांणी आपणाली कापास्ता दाखयल्या अशें पर्यटन मंत्री बाबू आजगांवकार हांणी म्हळे. केदो व्हडलो प्रोजेक्ट, गोयचो हर एक मनीस आमच्या पेडण्या तालुक्यात येतो, पेडण्या हॉस्पिटलात येतो, त्याची आरोग्याची काळजी आम्ही घेतले, हे हॉस्पिटल घेतले, ह्याच्या बद्दल डाऊट ना. हे श्रीपादान करून दाखवलेले. हांव त्याने एकच दिसे भीत मानता की त्याने जी आपली कापास्ता दाखवली, ते मिनिस्टर पद घेऊन बेस्टो राहू ना. हांव तसो माझ्या खात्यान किती मेळ्यार हांव सोडपी न्ही, हांव ते पहिली माझे मतदारसंघात तसे त्याने नॉर्थान जिंकून आयलो, आज सगळ्यांची मनां त्याने जिंकली आहेत. म्हणून अशा मनशाची काळजी आम्ही घेऊक जाय, ती कशी घेऊ ते तुम्ही जाणार. या वेळार खासदार विनय तेंडुलकर हांणी आपले विचार मांडले. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार विनोद मेथर, पेडणे.